त्या अण्णा गुरूंना मिळणाऱ्या संकेतांचा, त्या नाण्याचा आणि त्या पुस्तकाचा आणि माझ्या लग्नाचा काहीही संबंध नाही, पण होईल तेव्हा सगळ्यांच्या संमतीने होईल. आता अशा परिस्थितीत काय करायचं? पण तुम्ही जो मार्ग निवडलाय तो आडवळणाचा आणि अतिशय धोकादायक आहे. लोक दशपुत्र यांचा विवाह झाल्याची बातमी उघड. मिस्टर आणि मिसेस दशपुत्र म्हणून तुम्ही हॉटेलमध्ये राहिलात? दादा पण विश्वास ठेवा, मी खोटं नाही बोलत आहे. तरी सुद्धा या बातमीची दखल घ्यावीच लागेल. मी कुहूच्या बाबांशी बोलतो. कोण करत आहे सगळं आणि का? स्वतःही शांत बसत नाहीत, मलाही जगू देत नाही. नमस्कार, श्लोक दशपुत्रे बोलतोय. हो, फोन करण्यामागचं कारण असं आहे की तुमच्या आजच्या वृत्तामध्ये माझ्याविषयीची अत्यंत एक बदनामी कारक आणि खोडसाळ बातमी छापून आली. करेक्ट, ती ज्या पत्रकाराने दिली मला त्याच्याशी बोलायचं. काय म्हणाला? किशोर जगताप. तुम्हाला काय नाही? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मी पर्सनली येतो आणि भेटून बोलतो तुमच्याशी. काय वेडेपणा आहे? कुणी म्हणतं ती व्यक्ती अस्तित्वातच नाही, हे म्हणतायत की त्या व्यक्तीने बातमी दिली. कोण करतं यार हा मूर्खपणा? मी. मी असं सांगायला आलो की दादाने सांगितल्याप्रमाणे मी कुहूतईनं फोन केलाय. आम्ही येतोय म्हणून सांगायला. कमा जायचं ना? हो जाऊ. पण आधी मला आईशी बोलायला लागेल. मंगल घटिका जवळ आली श्लोक, मग ती किशोर जगताप न जवळ आणू? नारायण ना किंवा कृष्ण, एकूण एकच. आई, आई आई, मी तुझ्याशी बोलतोय. माझ्या मनासारखं काही करत नाहीस, उगाच लाडीगोडी लावू नकोस. अगं बरं ठीक आहे, तुझं मन दुखावलंय ना, मी आय एम सॉरी. रागू नको ना प्लीज. आई, आई मी गौरीशी लग्न करायला तयार आहे. हो, मी खरंच गौरीशी लग्न करायला तयार आहे. तुझ्या मनात हेच आहे ना? आई, मला जन्म तू दिलायस, आयुष्य तू दिलायस, ते आयुष्य कंट्रोल करायचा अधिकार आहे तुझाच आहे. मी गौरीशी लग्न केल्याने तू माझ्या आयुष्यावर कंट्रोल मिळवशील, पण माझ्या मनावर कसा कंट्रोल मिळवशील? कारण माझं मन मी ऑलरेडी कुहूला दिलंय. मी मनाने सर्वतोपरी कुहूच आहे. गौरीशी लग्न करून तिला पत्नी म्हणून मिळणारे सगळे अधिकार मी तिला देईन, पण मनातून प्रेम मी फक्त कुहूवरती करतो. मी काय करू? तुझ्या म्हणण्याप्रमाणे तू म्हणशील तसं गौरीशी लग्न होईल, पण तुझ्याच मुलाच्या चेहऱ्यावरती कधीही आनंद, सुख आणि समाधान नसेल. चालेल तुला? मी गौरीचा पत्नी म्हणून स्वीकार करेन, पण मी तिच्याबरोबर कधीही खुश नसेल. चालेल तुला? चालेल. आई,
आई नंदीने ऐकेल असं वाटत नाही. काय किती हा हट्टीपणा. तुमच्या अजिबातच ओळखीचा नाहीये ना. काय काय ओळखीचा नाहीये. हट्टीपणा. मी हट्टीपणा करते. मी खूप साधी आहे ना म्हणून तुम्हाला माझा हट्टीपणा वाटतो. हो अगदी. तुमच्यासारखी चतुर नाहीये मी. लोकांना मंत्रमुग्ध करून हवं तसं स्वतःच्या मनाप्रमाणे करून घेणारी. बरं असो देवी, हे नंदीने काही ऐकेल असं वाटत नाही. बघूया आकाश काय करतोय. पूजेच्या घरी जायला हवं ना. चला चल, मी तयारच आहे. नाही नाही देवी, चमत्कार नाही. चला. हॅलो. हे बघा, मला कोणाशीच बोलायचं नाही, मला कुठल्याच मीडियाशी बोलायचं नाही. हे बघा, तुमच्या मुलाला समजावा. बंद कर म्हणावं हे प्रकरण. आज सकाळपासून आमची काय अवस्था झाली आहे ना हे तुम्हाला नाही कळायचं. मला आणि माझ्या मुलीकडे लोक काय नजरेने बघतात ना हे कळणार नाही तुम्हाला. आकाशराव, तुम्ही काय म्हणताय ते समजतंय मला. मी तुमच्याशी वाद घाला आलेलो नाही. त्रास आम्हालाही होतोय, यातनच मार्ग काढायला आलोय. हॅलो. अहो, सांगितलं ना असं काही घडलेलं नाहीये. का आम्हाला पुन्हा पुन्हा फोन करताय तुम्ही. हे बघा, मी परत सांगते, पेपर मध्ये जी काही बातमी छापून आली ना ती खोटी आहे. असं काही घडलेलं नाहीये, त्यामुळे प्लीज आम्हाला त्रास देऊ नका. आई, आता हे अति होतंय हो. आणि मुद्दामून करतात हे सगळे. सगळं माहितीये सगळ्यांना, पण तरी आपल्या तोंडून ऐकायचं म्हणून हे करतायत. वैताग आलाय त्या सगळ्याचा. नक्कीच हे कुहूच्या सांगण्यावरून श्लोकनी पेपर मध्ये छापून आणलं असं. आईंवर दडपण यावं ना म्हणून. बरोबर आहे, मलाही तसंच वाटतंय. पण बघितलंस ना, आई बघत नाही तर लगेच गेले कुहूच्या बाबांची बोलणी करायला. हे बघा, तुम्ही मला समजावण्याच्या फंदात पडू नका. श्लोक आणि कुहूचं लग्न मी कधीही मान्य करणार नाही. पण आकाश दादा, असं परिस्थितीपासून पळून काही उपयोग आहे का. असे किती लोकांचे फोन तुम्ही टाळणार, कोणाकोणाची तोंड बंद करणार तुम्ही. आणि मी म्हणतो हे सगळं करण्याची गरज तरी काय. या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि त्यांना लग्न करायचंय. झालं ना, यांचं लग्न हेच या लोकांसाठीच सगळ्यात योग्य आणि महत्वाचं उत्तर नाही का. आकाशराव, अहो आपली लेकर आहेत ती, त्यांना आपण नाही माफ करायचं तर कोणी करायचं सांगा. हे पाश्लोक, आकाश कुहूचे बाबा आहेत, मोठे आहेत ते. तू माफी माग बघू त्यांची. श्लोक भाऊ, तुमचं जर कुहूताईंवर खरोखर प्रेम असेल ना तर जाऊन माफी मागा त्यांची. नाही म्हणजे इथं सगळ्यांनाच पटून जाईल की तुम्ही प्रेमासाठी तेवढं करू शकता.
तुमच्या मनात माझ्याविषयी काही आडी असेल तर ती काढून टाका. माझं काही चुकलं असेल, माझ्यामुळे तुम्ही दुखावला गेला असाल तर मी माफी मागतो. पण एक गोष्ट मात्र प्रामाणिकपणे सांगतो, तुमच्या मुलीवर म्हणजेच कुहूवर माझं खरंच मनापासून प्रेम. आम्हाला लग्न करायचं हेही खरंय, पण तुमच्या संमतीशिवाय हे लग्न करण्यात आम्हाला कुठलाही आनंद नाही. सो प्लीज एकदा विचार करून बघा. पुहूचे बाबा काहीही म्हणू देत, हो म्हणू देत, नाही तर नाही म्हणू. मी माझा हट्ट सोडणार नाही, मी परवानगी देणार नाही म्हणजे नाही. श्लोक सर आहेत का? नाही आहेत घरात. अहो पण आई, श्लोक सर कुठे? मॅम नाहीये घरात, नाही येतो. हरकत नाही मॅम, घरातली माणसं सुद्धा आमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतात. श्लोक दशपुत्र यांनी लग्न केलंय का? श्लोक सर आणि कु राजवाडे हे एकाच हॉटेलमध्ये एकाच रूम मध्ये सोबत राहिले होते, ही कन्फर्म न्यूज आमच्याकडे आहे. कोण आहात तुम्ही लोक आणि असे थेट घरात कसे घुसले? श्लोक श्लोक आणि कुहूंचं लग्न झालंय का? आणि झालं असेल तर ते पत्रकारांपासून का लपवलं? हे बघा आई, थांबा. हे बघा, आम्ही आता शेवटचं सांगतोय, श्लोक आणि कुहूचं लग्न नाही झालंय. हे बघा, मी माझं ऐक, नका ताडू आणखी. अहो शेवटी मुलांचा आनंद होता आपला आनंद, त्या परवानगीचा. हा बोल गौरव. काय? अरे काय बोलतोस तू? हे नारायण टीव्ही लावर पटकन. बर ठीक आहे, मी पाहतो. हो काय झालं श्लोक? टीव्ही लाव पटकन. ब्रेकिंग न्यूज, श्लोक दशपुत्रे आणि कुहू राजवाडे यांचं लग्नच झालेलं नाही असं त्यांच्या घरच्यांनी नुकतंच आम्हाला सांगितलेलं आहे. या पार्श्वभूमीवर जर त्या दोघांचं लग्न झालं नसेल तर ते कोणत्या नात्याने त्या हॉटेलमध्ये थांबले होते? या नात्याला आता काय नाव द्यायचं हा प्रश्न अगदी महत्वाचा ठरतो. थांबा, बंद करा. या तुम्ही, तुम्ही, मी विनंती करते तुम्हाला, प्लीज 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 निघा. अजून किती बदलं मी सहन करायची आता? हे पहा, मी तुम्हाला हे पत्रकार इथं पण येऊन पोहोचले वाटत. मी बघतो एक मिनिट. श्लोक, हे बघ, आपला अजून काही निर्णय झालेला नाहीये, तू दार उघडू नकोस. आपल्याला त्यांना उत्तर देऊन शांत करायलाच लागेल. त्यांच्यापासून तोंड लपून काही होणार नाही, त्यांना उत्तर देऊनच आपण शांत करू शकतो. काय उत्तर देणार आहेस आकाश दादा? अहो उत्तर तर द्यावंच लागेल. मौनाचे अर्थ 100 असतात आणि मीडिया तर त्याचे 1000 करेल. नारायण म्हणतो ते बरोबर आहे, त्यांच्याशी बोलायलाच लागेल. नारायण जरा दार उघड, जा पटकन. या या लवकर या. थांब इकडचं, काय विचारायचं थोडक्यात विचारून घ्या. श्लोक दशपुत्रे आणि कुहू राजवाडे आज दोघेही एकत्रच भेटलेत, म्हणजे आज आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तुम्हाला जे विचारायचं ते विचार. तुमच्या घरचे म्हणतात की तुमचं आणि कुहू राजवाडेचं लग्न झालेलं नाही, हे खरं आहे का? आमचं लग्न झालं नाहीये हे खरं आहे, बट वी लव्ह इच अदर. अभिनंदन सर. थँक्यू. तुमचं लग्नच झालेलं नाहीये तरी सुद्धा तुम्ही
एका हॉटेलमध्ये एका रूम मध्ये राहिलात. तुमचे अनैतिक संबंध आहेत का? काय म्हणतोस तू? एक मिनिट, पत्रकार असं तुझ्या मर्यादेत राहतात नाही तुला? आमच्या खासगी आयुष्यात डवळाडवळ करायचा तुम्हाला अधिकार नाहीये. प्रश्न विचारा पण मर्यादेत राहू. एक मिनिट सोड. एका पत्रकारावर हात उचलून खूप मोठी चूक केलीस तू. हे पा, काय खासगी प्रश्न आहे, नाजूक बाब आहे. तुम्ही जरा धीर धरा आणि प्रकरण वाढू नका, समजलं? आणि तुम्ही आता रजा घेतलीत तर बरं होईल बरं का? इथं ज्या काही घडामोडी घडतील त्याचे स्टेटमेंट आम्ही तुम्हाला लिहून पाठवू बरं का? तुम्ही या आता. ठीक आहे, तर जातो आम्ही. आणि एका पत्रकारावर हात उचलून खूप मोठी चूक केलीस तू. तुम्हाला जे हवं ते तुम्ही करू शकता. पत्रकार आहात, तुमच्या मर्यादेत राहून काम करा. आमच्या खासगी आयुष्यात डवळाढवळ करायचा आम्ही कुणालाही अधिकार देणार नाही. या तुम्ही. हा चला चला आता या. या खरंच या ताई, चला. हा कळत झाला. अरे अजून किती बदनामी सहन करायची आम्ही? तुमच्या मुलामुळे माझ्या मुलीला काय काय सहन करावं लागणार? आणि मला तर वाटतं की हा सगळा मीडिया श्लोकनीच मॅनेज केलेला असणार. अरे काय बोलताय तुम्ही, एवढा अविश्वास काय बोलताय तुम्ही? हे आणखी खूप काही बोलावं असं वाटतंय मला. हे बघा, माझ्याकडून काहीतरी वेडवाकडं घडणे आधी जा तुम्ही इथलं. हाय का ना आकाश दादा, बरं का? तुम्ही जरा 5 मिनिटं शांत बसा बरं. तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे, आम्ही जाणार होतो आता इथनं. फक्त आहे ना, इथनं जाण्यापूर्वी मला 5-10 मिनिटं श्लोक भाऊ आणि कुहताईंशी बोलायचंय. बस तेवढी परवानगी द्या आम्हाला. नाही 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 नारायण, नको. तू आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने पटवून देण्याचा प्रयत्नही करू नको. आमचं एकमेकांवरती कितीही प्रेम असलं, आमची स्वतःची जरी तयारी असली लग्न करायची, तरी घरच्यांची संमती फार महत्वाची. आणि ती मिळाल्याशिवाय लग्न करून आम्हाला कुणालाही आनंद नाही मिळणार, बरोबर ना कुहू? हो, आणि त्याकरता आम्ही कितीही वेळ वाट पाहायला तयार होत. पण मी नाही ना तयार. श्लोक भाऊ अण्णा गुरु जसा विचार करतायत तसा विचार करून मी तुम्हाला सांगतोय बरं का? हे बघा, आता मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते नीट लक्ष देऊन ऐका. ते अतिशय महत्वाचं आहे बरं. मला सांगा, आत्ता कुहूताई तुमच्या समोर आहेत म्हणून तुम्ही एकदम रिलॅक्स मध्ये, बरोबर का नाही? हो. पण आता काही दिवस माग जाऊन विचार करा. जेव्हा कुहूताईंचं अपहरण झालं होतं तेव्हा तुमची मानसिक अवस्था कशी होती? तुम्ही अस्वस्थ होते का नव्हते? ऑब्व्हियसली हो. आणि कुहूताई तुम्ही पण आठवून बघा, तुमच्या डायरेक्ट जीवालाच धोका निर्माण झालेला का नाही? आणि ताई अशा परिस्थितीत ही अशी धोक्यांची तलवार कायम तुमच्या डोक्यावर राहणार आहे, हे कळतंय का तुम्हाला? हे सगळं त्या पुस्तकामुळे झालंय. ते बघा श्लोक भाऊ, आता कसे डायरेक्ट पॉइंटवर आले तुम्ही. नाही नाही नाही, आता तुमचा याच्यावर विश्वासच नाही वगैरे असं कीर्तन माझ्यासमोर करू नका बरं. प्रत्येक नास्तिक माणूस हा देव नसतोच, देवाला आम्ही मानतच नाही असं कीर्तनच करत असतो. बरं ते असो, आत्ता मुद्दा असा आहे. नंबर 1, ते पुस्तक, नाणं, कोड ह्या गोष्टी तुमच्या आणि कुहूताईंच्या आयुष्यातला फार महत्वाचा आणि अविभाज्य भाग आहे. आणि तुमचा विश्वास असो वा नसो, आणि तुम्हाला इतकी वर्ष हे जाणवले नसेल, पण तुमचा जन्म ते कोड सोडवण्यासाठीच झालेला आहे. आणि त्यासाठी तुम्हाला आणि कुहूताईंना एकत्र यावंच लागणार आहे. आता हा अन्न गुरूंचा संकेत आहे बरं, आता माझं काही नाही त्या. पण तुम्ही एकदा एकत्र आले की ते कोड सुटणार आहे. तोवर कुहूताईंवर टांगती तलवार आहेच, तुम्ही पाहिलंच आहे. श्लोक भाऊ, कुहूताईंचं रक्षण करण्यासाठी त्यांच्याबरोबर तुम्हाला 24 तास राहावं लागेल आणि यासाठी तुम्हाला लग्नच करावं लागणार आहे. कुहूच्या प्रोटेक्शनचा मुद्दा जो म्हणतोस तो पटतोय मला. पण या सगळ्याच संबंध जेव्हा तू ते
नाणं पुस्तक अण्णा गुरु श्लोक भाऊ एकदा ऐकून घ्या तुम्ही त्या लोकांना पळवलेलं पुस्तक परत फिरून तुमच्याकडे आलंच का नाही कस काय आलं हा सगळा तुमच्या पूर्वजांच्या श्रद्धेचा मेहनतीचा आणि चिकित्सक वृत्तीचा परिणाम आहे श्लोक भाऊ आता त्यांचे वंशज म्हणून तुमची थोडीफार तर जबाबदारी आहे का नाही बर ते नाणं हे तुमच्या आजोबांकडे होत आणि हे पुस्तकही त्यांच्याच पेटीत सापडलं असं कस काय बर आता आमचं काही नाही तुम्हीच दिलेली माहिती आहे बरं संबंध आहे पण नाही ना पण नाही श्लोक भाऊ आता काही नाही आता हे सगळं प्रकरण आहे ना आपल्या घराच्या पलीकडे जाऊन बाहेर जाऊन पोचलेले आता हे बाहेरचे लोक तुमच्या दोघांच्या नात्यावर वाटतील ते वाईट साईड बोलताय ते कसं काय का फोन घेताय मग तुम्ही हो त्या पोरीच्या आबरूचा तरी विचार करा आता या बाहेरच्या लोकांचं जर तोंड बंद करायचं असेल तर त्यांना दाखवण्यासाठी तरी लग्न करावंच लागेल ना तुम्हाला